देशातील पहिले लक्झुरियस क्रूज मुंबई गोवा मार्गावर सुरू होणार आहे. 18 सप्टेंबर पासून ही क्रूज सेवा सुरू करण्यात येणार आहे. देशातील हे पहिले लक्झुरियस क्रूज असून त्यामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. देशातलं पहिलं लक्झरियस क्रूज मुंबई गोवा प्रवास होणार आलिशान. अठरा सप्टेंबर पासून सेवा सुरू. आलिशान जहाजातून प्रवास करणं हे अनेकांचं स्वप्न असतं. भारतात जलप्रवासाचा तितकासा प्रचार झाला नाही. सिंगापूर, दुबई, हाँगकाँग, कॅरेबियन या देशात क्रूजला महत्व आहे. आंतरराष्ट्रीय क्रूज पर्यटन क्षेत्रात भारताचा वाटा जेमतेम अर्धा टक्का. मात्र आता हळूहळू चित्र बदलू शकतं. देशातील पहिल्या लक्झरियस क्रूजची सेवा सुरू होणार आहे. IRCTCने आंतरराष्ट्रीय क्रूज सेवा देणाऱ्या कार्डेलिया क्रूज या खासगी कंपनीशी करार केलाय. देशातील 12 मोठ्या बंदरांपैकी मुंबई, गोवा, कोचीन, चेन्नई, न्यू मंगलोर या बंदरांचीच क्षमता आहे. साधारणत भारतात 158 क्रूज पर्यटन क्षेत्रात येतात. ही संख्या 700 पर्यंत वाढली तर 2.5 लाख रोजगार वाढून पर्यटन क्षेत्रात क्रांती होईल. त्यासाठी पर्यटकांचं आदरानं स्वागत करून त्यांच्या सुरक्षिततेची हमी हा महत्वाचा मुद्दा आहे. मुंबई बंदरात 300 कोटी खर्चात 4.15 एकरात क्रूज टर्मिनल उभं राहिलंय. त्यांच्यामार्फत जर बुकिंग झालं तर फसवणूक होणार नाही. हे चांगली सुविधा देऊ शकतात आणि म्हणून आम्हाला एक बुकिंग म्हणून बुकिंग करण्याकरता म्हणून त्यांनी नेमलेलं असल्यामुळं मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये जनतेच्या सोयीसाठी ही जी काही बोट सुरू झाली याचा फायदा जनतेला फार चांगल्या प्रमाणात होईल आणि पर्यटन वाढेल आपल्या देशातलं. मुंबईपासून गोवा, कोची, दीव, लक्षद्वीप आणि श्रीलंका अशा 4 ठिकाणी पर्यटक क्रूज सेवा येत्या 18 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. सध्या मुंबई दीव मुंबई, मुंबई ॲट सी मुंबई, मुंबई गोवा मुंबई, कोची लक्षद्वीप अशा मार्गावर हे क्रूज जाणार आहे. रेस्टॉरंट, थिएटर, बार, जिम, तलाव अशा विविध सुविधा इथं असणार आहेत. पहिल्या टप्प्यात या कंपनीची पहिली सेवा मुंबईत सुरू होतीये. त्यानंतर May 2022 मध्ये हे लक्झरियस क्रूज तामिळनाडूतील चेन्नईला स्थलांतरित होईल. त्यानंतर ते श्रीलंकेतील कोलंबो, गॅले, जाफना आणि त्रिंकोमाली या ठिकाणी प्रवास करणार आहे. कोकणात पर्यटनाला मोठा वाव आहे. अशी मोठी क्रूज कोकणातही येण्यासाठी आवश्यक सुविधांची गरज आहे. रत्नागिरीतल्या मोठ्या बंदरावर अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या तर गोव्यासारखंच कोकणाचंही महत्व आणखी वाढणार आहे. रत्नागिरीहून प्रणव पोळेकर, रामराजे शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास, दिल्ली. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे Zee 24.